नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमाला जो घटक आहे तो घटक या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याचा भाग एक हा व्हिडिओ आपण प्रदर्शित केलेला आहे, तो बघितला असेलच तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण वर्णमाला भाग दोन पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी जे विद्यार्थी थेट भाग दोन पाहत आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सूचना की तुम्ही भाग एक वर्णमालेचा पाहणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्हाला भाग दोन काय आहे हे लक्षात येईल. मित्रांनो, जर तुम्ही डायरेक्ट भाग दोन पाहतो म्हटलात तर पहिले काय झालं होतं हे काहीच कळणार नाही. आणि मराठी व्याकरण हे जे टोटली आहे ते एकमेकावर डिपेंड आहे, एकमेकावर आधारित आहे. तुम्ही थेट भाग दोन पाहणार, त्यामध्ये तुम्हाला वर्ण कुठून आले, वर्ण काय होते, वर्णाच्या विविध व्याख्या काय आहेत, त्यानंतर वर्ण एकूण किती आहेत, वर्णमधील काय काय संकल्पना आहेत, जसे की वर्ण असेल, मूलध्वनी असेल, स्वन असेल, स्वनिम असेल, स्वनांतर असेल, अशा विविध या सर्व ज्या काही घडामोडी आहेत त्या आपण भाग एक मध्ये पाहिलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जे विद्यार्थी थेट भाग दोन पाहत आहेत त्यांनी भाग एक बघून घ्यावा, जेणेकरून भाग दोन तुमच्या लक्षात येईल. कारण हे कसं आहे, एखाद्या पिक्चर सारखं आहे मित्रांनो. जर तुम्ही पिक्चर डायरेक्ट मधातूनच पाहत बसले तर तुम्हाला चित्रपट समजणार आहे का? समजणार नाही. जर चित्रपट सुरुवातीपासून पाहिला, नावं पडायले तेव्हापासून, वॉशिंग पावडर निर्मा, तर तुम्हाला चित्रपट कळेल. नाहीतर अर्धातूनच पाहिला चित्रपट तर तुम्हाला समजणार नाही. हेही त्याच प्रकारचं आहे. वर्णमाला स्टार्टिंगला काय होती, आपण काय पाहिलं पहिल्या भागामध्ये, हे पाहणं काय आहे इथं गरजेचं आहे. त्यामुळं माझी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की भाग एक आपण बघून घ्यावा, जेणेकरून भाग दोन आपल्याला सहज समजेल. आणि हेच नाही, आता पूर्ण वर्णमाला संपेपर्यंत असेच सिरीज या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. भाग एक, भाग दोन, भाग तीन कशा प्रकारचं होत आलेलं आहे. त्यानंतर चला आता वेळ न घालता आपल्या डायरेक्ट आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. इधर ध्यान दो बच्चो, इधर ध्यान दो, चलो अभी स्टार्ट हुआ है अपना लेक्चर. ओके, तर बघा हळूहळू सर्वजण या ठिकाणी लाईव्ह येत असतील मित्रांनो. तर बघा या ठिकाणी भाग दोनची सुरुवात जी आहे, भाग एकच्या एंडिंगला आपण पाहिलं होतं की आपले वर्ण जे आहेत ते वर्ण किती आहेत, 52 वर्ण आहेत. आणि हे 52 वर्ण कसे तयार झाले, काय नाही ते सगळं पाहिलेलं आहे. तर बघा आपल्या 52 वर्णांच्या मालिकेला काय नाव पडलेलं आहे, या 52 वर्णांच्या मालिकेला वर्णमाला नाव पडलेलं आहे. मग मूल ध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजेच काय, मूल ध्वनींचं लिखित प्रारूप म्हणजेच काय, तर ते काय होत, आपले वर्ण आहे. ओके, पहिला प्रश्न या ठिकाणी आपला तयार झाला होता. शेवटचं मी त्या ठिकाणी पहिल्या व्हिडिओमधलं सांगतोय. मूल ध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजे टिंब 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 होय. मग मूल ध्वनींचे लिखित स्वरूप म्हणजेच काय होय, वर्ण होय, वर्ण. आणि मग या 52 वर्णांच्या मालिकेला काय म्हणतात, वर्णमाला म्हणतात. आपली वर्णमाला कशी बनते, तर आपली वर्णमाला जी आहे त्यामध्ये स्वर एकूण 14, त्यानंतर स्वरादी यालाच स्वशब्दी असं देखील म्हणतात, ते किती आहेत, 2. व्यंजने यालाच परवर्ण, यालाच स्वरांत, यालाच हलंत, यालाच हल, हलचिन्ह वगैरे वगैरे म्हणतात. एकूण व्यंजने किती आहेत, 34 आहेत. आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत, 2 आहेत. 14 स्वर झाले, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने. आणि या सर्व एकूण वर्ण किती झालेत, 52 वर्ण झाले. आणि या 52 वर्णांच्या मालिकेला नाव काय आहे, या 52 वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात. इथपर्यंत आपण आलो होतो मित्रांनो, आपली वर्णमाला कशी तयार झाली असा जर प्रश्न आला सूत्ररूपामध्ये, तर आपली वर्णमाला स्वर अधिक स्वराधी अधिक व्यंजन अधिक विशेष संयुक्त व्यंजन बरोबर वर्णमाला. आणि सध्या वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, किंवा आधुनिक वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत, तर ते वर्ण आहेत 52, 52, 50/2. कळत नसेल तर काही जाणार, एकूण वर्ण आपली किती आहेत मग मित्रांनो, एकूण वर्ण 52 आहेत. ओके, गावकरी मंडळी, गावकरी मंडळींना विशेष सूचना लक्ष द्या या ठिकाणी की एकूण वर्ण किती आहेत आपले, एकूण वर्ण आहेत 52, 52. त्यानंतर बघा आपल्याला जर विचारलं मूळ वर्ण किती, मूळ वर्ण आहेत आपले 48, 48.
48 वर्ण हे मूळ वर्ण आहेत. सध्याचे वर्ण आज घडीला किती आहेत? एकूण वर्ण आहेत 52. मग या 48 मध्ये चार आले कुठून? हे चार वर्ण कोणते आहेत? तर 48 हे झाले मूळ वर्ण आणि यामध्ये नव्याने आलेले एकूण चार वर्ण. ओके, तर एकूण किती झाले? मग सध्याचे 52 वर्ण झालेत. 52 वर्ण. मग या मूळ वर्णामध्ये कोणते कोणते वर्ण नव्याने आलेले आहेत? बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी जर प्रश्न विचारला, मराठी वर्णमालेत मूळ वर्ण एकूण 48 आहेत. आणि दुसरं विधान दिलं की मराठी वर्णमालेमध्ये आज घडीला किंवा सध्याला एकूण 52 वर्ण आहेत. आणि पुढे पर्याय दिले फक्त विधान एक बरोबर, दोन चुकीचे, दोन बरोबर एक चुकीचे, एक व दोन दोन्ही अचूक, दोन्ही बरोबर. तर दोन्ही अचूक म्हणजेच काय असेल? या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर असतील मित्रांनो. मग आता 48 हे झाले मूळ वर्ण, सध्याचे वर्ण एकूण 52 आहेत. मग 48 मध्ये चार वर्ण कोणते नव्याने आलेत? तर बघा, नवीन आलेले वर्ण किंवा याला आधुनिक वर्ण देखील म्हणायचं, नव्याने आलेले जे वर्ण आहेत आपले, त्यामधले दोन काय आहेत? तर स्वर आहेत, स्वर. ओके, कोणकोणते? हे नव्याने आलेले काय आहेत? दोन स्वर आहेत, यांनाच आधुनिक स्वर देखील म्हणतात. ओके, आणि त्यानंतर दोन जे आहेत ते विशेष संयुक्त व्यंजने आहेत. विशेष संयुक्त व्यंजने ते किती आहेत? दोन आहेत, क्षत्रियचा आणि ज्ञानेश्वरांचा. क्ष आणि ज्ञ हे जे आहेत हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. म्हणजे 48 हे झाले मूळ वर्ण, त्यामध्ये दोन जे आहेत ते पहिले नवे स्वरादी म्हणून ओळखले जायचे, हे इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आले. आणि दुसरे दोन वर्ण जे आहेत ते विशेष संयुक्त व्यंजन आहेत. हे दोन्ही वर्ण संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेले आहेत, संस्कृत मधून आलेले आहेत. आणि अ आणि अ हे जे आहेत हे इंग्रजी भाषेतून आलेले आहेत, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेले आहेत. 2009 पूर्वी यांना नवे स्वरादी असं म्हटलं जायचं, नवे स्वरादी 2009 पूर्वी. त्यामध्ये अ हा स्वर ऱ्हस्व आहे तर अ हा स्वर दीर्घ आहे मित्रांनो, याचं डिटेल आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. ओके, त्यानंतर बघा, क्ष आणि ज्ञ हे जे दोन वर्ण आहेत विशेष संयुक्त व्यंजने आहेत, यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हटलं आहे. तसं तर विशेष संयुक्त व्यंजने एकूण चार आहेत आपल्याकडे, परंतु आज घडीला मराठी वर्णमालेमध्ये दोनच आलेली आहेत. त्यामध्ये या चार मध्ये विशेष संयुक्त व्यंजनामध्ये त्र हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. ओके, त्यानंतर आणखीन श्र हे विशेष संयुक्त व्यंजन आहे हे सुद्धा, पण यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान सध्या नाही. या क्ष आणि ज्ञला काय केलेलं आहे? मराठी वर्णमालेमध्ये सध्या स्थान आलेलं आहे. परंतु एकूण विशेष संयुक्त व्यंजने किती? तर एकूण विशेष संयुक्त व्यंजने चार येतील मित्रांनो, चार. ओके, त्याच्यातल्या दोनला सध्या मान्यता मिळालेली आहे, महादेव पांडुरंग सबनीस. ओके, मप्पा सबनीस जे आहे यांच्यामुळे यांना मराठी वर्णमाले स्थान मिळालेलं आहे. अ आणि अ यांना सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये स्थान मिळालेलं आहे, आणि ते मिळून दिलं अरविंद मंगरुळकर यांनी. हे बघा, प्रश्न जर आला बघा, तर या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी तयार करूया की मराठी वर्णमालेत अ आणि अ हे दोन स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेले आहेत किंवा इंग्रजीतून आलेले आहेत, पहिलं विधान. दुसरं विधान, क्ष कॉमाज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीत आली किंवा संस्कृत मधून मराठीत आलेली आहेत. ही अशी झाली दोन विधानं आणि त्याचे पर्याय. विधान एक बरोबर दोन चुकीचे, दुसरा पर्याय दोन चुकीचे एक बरोबर, तिसरा पर्याय विधान एक व विधान दोन दोन्हीही बिनचूक, दोन्हीही चूक. आता बिनचूक म्हणजेच काय? बिनचूक म्हणजेच बरोबर. काही जण चुकचूक, बिनचूक, बिनचूक, बिनचूक याच्यातच भेद असतात. बिनचूक म्हणजेच काय? तर बिनचूक म्हणजेच बरोबर. ओके, विधान एक आणि विधान दोन दोन्हीही काय असतील मित्रांनो? या ठिकाणी बरोबर असतील. ओके, लक्षात आलं का आपल्याला काय सांगायचं? ते मराठी वर्णमालेमध्ये मूळ वर्ण 48, आज घडीला नाव दिस टाइम महाराष्ट्राचे शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार आज घडीला वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहे? तर एकूण वर्ण 52 आहेत, 50 वर 2. 50 वर 2 म्हणजे काय म्हणायला मी काय काही जणार, कारण आमच्या गावाकडे काही बाया म्हणतात माय कितीला घेतलं हे, त्याला 100 वर 2 रुपये दिले ते माय मी. तसं 50 वर किती आहेत? या ठिकाणी 2 आहेत, म्हणजे एकूण 52 वर्ण आहेत आज घडीला. परंतु मूळ वर्णांची संख्या 48 आहे, त्यामध्ये इंग्रजी भाषेच्या माध्यमातून 2 वर्ण आले, संस्कृत भाषेच्या माध्यमातून 2 वर्ण आले. विशेष संयुक्त व्यंजने एकूण 4 आहेत, 4 आपल्याकडे. परंतु
वर्णमालेत किती जणांना स्थान आहे? तर वर्णमालेत दोन जणांना स्थान आहे. आगामी काळामध्ये हे दोन सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये येऊ शकतात मित्रांनो. अशा प्रकारचे आपले हे काय होते, तुमचे 52 वर्ण होते. आणि या 52 वर्णांच्या मालिकेला काय म्हणतात? या 52 वर्णांच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात. मग आपले अ पासून ज्ञापर्यंतचे जे वर्ण आहेत यांनाच काय म्हणायचं? यांना वर्णमाला असे म्हणतात. ओके, तर ती वर्णमाला डिटेल पाहण्या अगोदर काही विशेष जे आहे त्याच्यामधले ते विशेष आपण या ठिकाणी काय करूया मित्रांनो, पाहूया. तर आपले एकूण 52 वर्ण आहेत मित्रांनो, परंतु 52 वर्णांमध्ये काही विशेष आहेत काही गोष्टी. मूळ वर्ण 48 आणि नव्याने आलेले चार वर्ण, 48 + 4 = 52 वर्ण. तर त्यामध्ये बघा, या ठिकाणी रु आणि लु हे दोन काय आहेत आपल्याकडे? स्वर आहेत, स्वर. म्हणून अगोदर संपूर्ण वर्णमाला या ठिकाणी आपण लिहून घेणार अ पासून ज्ञेपर्यंत. ती तुम्हाला पाठ पाठ राहिली पाहिजे, पाठ झाली पाहिजे, तरच ती वर्णमाला शिकण्यामध्ये अर्थ आहे. वर्णमालाच पाठ नाही आणि चालला वर्ण शिकायला, तसं जमणार नाही दादा. वहिनी, तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? तुम्हाला सर्व वर्णमाला पाठ करावीच लागेल. परंतु वर्णमाला संपूर्ण फळ्यावर घेण्या अगोदर काही महत्वाचे जे काही वर्ण आहेत त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहायला. बघा आता रु आणि लु या स्वरांविषयी पहिला प्रश्न या ठिकाणी तयार होईल. रु आणि लु हे काय आहे? तर रु आणि लु हे दोन्ही हे स्वर आहेत मित्रांनो. अ आ इ उ रु लु हे स्वर आहेत आपले. आणि दोन्ही स्वर कोणते स्वर आहेत? तर हे स्वर आपले ऱ्हस्व स्वर आहेत, ऱ्हस्व स्वर. ओके, परंतु नुसते हे ऱ्हस्व नाहीत, यांना दीर्घत्व सुद्धा आहे, पण ते फक्त संस्कृत व्याकरणामध्ये आहे. तर पाहूया पहिले रु या स्वराविषयी. तर रु हा काय आहे मित्रांनो? ऱ्हस्व स्वर आहे. ओके, रु या स्वराने काही शब्द मराठीमध्ये सुरू होतात, जसे ऋषी, ऋषी मुनी, ऋषी गण, आदि ऋषी वगैरे वगैरे. म्हणजे रु या ऱ्हस्व स्वराने मराठीमध्ये काही शब्द काय होतात? सुरू होतात. जसे की ऋषी, ऋषी मुनी, ऋषी गण, आदि ऋषी वगैरे वगैरे. आणि रु हा कुठल्या प्रकारचा स्वर आहे? तर तो ऱ्हस्व स्वर आहे. आपण पुढे याचा आणखी डिटेल पाहणार आहोत. आपण थोडक्यामध्ये हे चार वर्ण काय होते या चार वर्णांसंदर्भात विशेष माहिती पाहायला. त्यानंतर रु हा जो स्वर आहे, तर रु हा स्वर मिसळून काही अक्षरे मराठीमध्ये बनविली जातात. रु हा जर स्वर मिसळला की त्याच्यामध्ये काही अक्षर बनतात. अक्षर कसं बनते? सर्व स्वर ऑलरेडी अक्षर आहेत मित्रांनो, सर्व स्वर ऑलरेडी अक्षर आहेत. आपण पाहणार जो अक्षर कन्सेप्ट आपल्याला पुढे पण येणार आहे, तरी पण इथं अक्षर आलं म्हणून सांगतोय. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर असेल, स्वर अक्षर असेल, स्वर अधिक स्वरादी बरोबर अक्षर असेल. ओके, तर हे अक्षर आहेत. मग तसं हे या ठिकाणी रु हा स्वर मिसळून काय बनवलं जाते? काही अक्षरे बनविली जातात. जसं की रक्ष हा शब्द आहे या ठिकाणी, रक्ष या याच्यामध्ये रु असं बघा, खालून गास आलं माझ्या भाषेत गावानी, खालून गास आलं. कसं? खालून गास आलं. कसं? खालून गास आलं. म्हणजे हा र नाही तर हा रु आहे, रु ऋषीचा. मग कसं अक्षर या ठिकाणी तयार झालं? व अधिक रु बरोबर रु अक्षर तयार झालं. रक्ष हा काय झाला या ठिकाणी? शब्द तयार झाला. तर म्हणजेच रु हा स्वर मिसळून काय होते मित्रांनो? काही अक्षरे बनवली जातात. ओके, जसे की वृक्षम. आता वृक्ष याला काही समानार्थी शब्द आहे? 100% परीक्षेला विचारतात मित्रांनो वृक्षाचे समानार्थी शब्द. समानार्थी शब्दावर एक प्रश्न हमखास राहतो. तर वृक्ष म्हणजेच बघा, वृक्ष म्हणजेच तरु होय, पादप होय, गुल्म, अगम, शाखी, विटप, झाड, हे सर्व काय आहेत? वृक्षाचे समानार्थी शब्द आहेत. एखादा घटक पाहताना सगळ्याच गोष्टी पाहायचं. वृक्षाचे समानार्थी शब्द अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये विचारते. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, वृक्षाचे समानार्थी शब्द तरु, पादप, गुल्म, अगम, शाखी, विटप, झाड. मग जर असं विचारलं वृक्ष हे कोणत्या प्रकारचं नाम आहे, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, साधित नाम, तर वृक्ष हे जे आहे मित्रांनो, हे वृक्ष तुमचं सामान्य नाम येते. सामान्य नाम, सामान्य नाम. एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हे. आपल्याला पुढे होईल, अगोदर वर्णमालाच पाहूया. एकाच वेळेला जर आलं बाबा वृक्ष कोणतं ना,
तर सामान्य नाम. आता कोणत्याही प्रकारचं झाड विचारू द्या, मग ते आंब्याचं झाड राहू द्या, तुमचं चिंचेचं झाड राहू द्या, बाबडीचं झाड राहू द्या, गुलमोहराचं झाड राहू द्या, कसलंही झाड राहू द्या जगाच्या पाठीवरचं, ते कोणतंही झाड हे कुठल्या प्रकारचं नाम आहे तर ते सामान्य नाम आहे मित्रांनो, सामान्य नाम. ओके, याच्या कन्सेप्ट तुम्हाला होतीलच पुढे क्लिअर. तर या ठिकाणी आपण बघा रू, लक्षात आलं का? आता रू, रू हा मराठीतला काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे. आणि रू या स्वराने मराठीमध्ये काही शब्द सुरू होतात, जसे ऋषी, ऋषी मुनी, आदि ऋषी वगैरे वगैरे. आणि रू हा स्वर मिसळून काही काय केलं जाते, या ठिकाणी अक्षरे देखील बनवली जातात. रू हा स्वर मिसळून जे आहे काही अक्षरे बनवली जातात. आणि रू या स्वराने सुरू होणारे काही शब्द आहेत, जसे ऋषी, ऋषी मुनी, ऋषी गण वगैरे वगैरे. आणि रू मिसळून जो आहे तो काय काही अक्षरे सुद्धा बनवली जातात. रू हा मराठीतला काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे मित्रांनो. पुढे पाहूया आता लू या स्वराविषयी. बघा लू हा सुद्धा मराठीतला काय आहे? तुमचा ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वर. आला प्रश्न, लू हा कुठल्या प्रकारचा स्वर आहे? तर लू हा सुद्धा काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे. त्यानंतर पुन्हा आणखी लू या ऱ्हस्व स्वराने मराठीत जो आहे तो एकच शब्द उपलब्ध आहे, एकच शब्द. आणि एका शब्दामुळेच हे लू जिवंत आहे आपल्या मराठीमध्ये. पंढरीनाथ राणेचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, क्लुप्ती आणि सूत्रे, बस त्या एकाच शब्दामध्ये हा लूचा वापर केलेला आहे. क्लुप्ती, क्लुप्ती. ओके, क्लुप्ती मध्ये बघा आता हे क्लुप्ती कसं तयार झालं. क हे झालं व्यंजन आणि लू हा झाला स्वर. क्लू हे झालं अक्षर. ओके, आणि लू या स्वराने मराठीमध्ये एकच शब्द उपलब्ध आहे, तो म्हणजे कोणता असेल? तर तो म्हणजे क्लुप्ती हा शब्द होय. ओके मित्रांनो, मग रू आणि लू हे दोन्ही मराठीतले काय आहेत? आपले स्वर आहेत. आणि हे दोन्ही स्वर जे आहेत ते ऱ्हस्व स्वर आहेत. परंतु यांचं आणखीन एक विशेष काय, ज्या प्रकारे अ हा ऱ्हस्व स्वर झाला, आ हा दीर्घ झाला, ई हा ऱ्हस्व झाला, हा ई दीर्घ झाला, उ हा ऱ्हस्व झाला, हा उ दीर्घ झाला, त्या प्रकारे हे रू आणि लू या स्वरांचं सुद्धा दीर्घत्व आहे. पण त्यांचा वापर आपण मराठीमध्ये करत नाही. या रू आणि लू जे आहे दीर्घत्व, यांचा वापर केवळ संस्कृत भाषेमध्ये केला जातो, केवळ संस्कृत व्याकरणामध्ये केला जातो. मग प्रश्न आला, रू कॉमा लू हे ऱ्हस्व स्वर आहेत, पहिलं विधान. दुसरं विधान, रू कॉमा लू या स्वरांना दीर्घत्व असून ते संस्कृत भाषेमध्ये आहे. उत्तर काय असेल? विधान एक व विधान दोन, दोन्ही हे काय असतील? या ठिकाणी विधाने बरोबर असतील. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो आपण या ठिकाणी रू आणि लू या स्वराविषयी पाहिल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं जे आहे ते आता आपण पाहूया ए आणि अ या स्वराविषयी. ए अ या स्वराविषयी मूळ वर्ण आपले किती होते? तर मूळ वर्ण आपले 48 होते मित्रांनो. आणि नव्याने जे वर्ण आले ते चार वर्ण आलेत. आणि त्या चार वर्णामध्ये कोण आहेत? हे ए आणि अ हे दोन्ही स्वर आहेत. त्यामधलं ए हा जो स्वर आहे हा कोणता स्वर आहे मित्रांनो? हा स्वर ऱ्हस्व आहे. हे पाहण्या अगोदर नेमकं ए आणि अ चा वापर आपल्याला का करावा लागला? तर मित्रांनो थोडासा मधात खोकला आला होता, पाणी पिलं. ओके, असं तर आपण ए आणि अ या स्वराविषयी पाहत होतो. ए आणि अ हे जे दोन्ही स्वर आहेत हे दोन्ही स्वर आपल्या मराठी भाषेतले नाहीत, हे दोन्ही स्वर इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आलेले आहेत. मग नेमकं ए आणि अ या स्वराचा वापर का केला आपण ते पाहतोय. का केला? कारण की आपण आता आधुनिक जगामध्ये जगत असताना, आज जगत असताना, 21व्या शतकात जगत असताना काय होत आहे, भाषेचा वापर करताना बॅट बॉल अकॅडमी फॅशन अशा अनेक अनंत शब्दांचा काय करत आहे, या ठिकाणी वापर करत आहे. मग ते वापर करत असताना अरविंद मंगरुळकरांना असं वाटलं की ज्या माणसाने 1964 मध्ये मराठी व्याकरणाचा पुनर्विचार नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांच्यामध्ये त्यांना काय वाटलं की या ए आणि अ चा वापर जर मराठीत होऊ लागला, जर मराठीत केला आणि या नव्या स्वराजींना 2009 पूर्वी नवे स्वराजी म्हटल्या जायचं आणि यांना नवे स्वराजी न म्हणता यांना स्वर किंवा आधुनिक स्वर असं जर म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांच्यानुसार जे आहे काय करण्यात आलं होतं सुरुवातीला की त्यांनी याच्यावर अभ्यास संशोधन केला आणि मग जे आहे अ आणि अ यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. का आपण अ आणि अ चा वापर केला मित्रांनो? तर
आधुनिक भाषेमध्ये बोलताना आपण अकॅडमी, फॅशन, बॅट, बॉल असे जे काही शब्द आहेत त्यांचा वापर करण्यासाठी आपण ॲ आणि अ या स्वरांचा काय करतो, वापर करतो. म्हणून यांना सध्याच्या घडीला काय दिलेला आहे, स्वर म्हणून मान्यता दिलेली आहे. मूळ वर्ण आपले 48, नव्याने आलेले 4 वर्ण आपण पाहतो. नव्याने आलेले 4 वर्ण, त्यामधले हे 2 जे आहेत ते स्वर आहे, त्यामधला ॲ हा जो आहे तो ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वर. आणि ॲ हा ऱ्हस्व स्वर असून त्याचं उच्चारस्थान काय आहे, तर त्याचं उच्चारस्थान कंठ तालव्य आहे. आपण वर्णमाला टोटली जे आहे स्वर सुरत इथे आणखीन सुरू केलं नाही, फक्त मूळ वर्ण 48, नव्याने आलेले 4 वर्ण काय भानगड आहे ते पाहतोय. ओके, तर त्यामधला ॲ हा जो आहे तो ऱ्हस्व स्वर आहे, तो कंठ तालव्य स्वर आहे, आणि तो इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा बघा, अ अ हा जो स्वर आहे हा दीर्घ स्वर आहे, दीर्घ स्वर. अ या स्वराचं उच्चारस्थान काय असेल, तर कंठोष्टी असेल, कंठ अधिक ओष्टी बरोबर कंठोष्टी, कंठोष्टी आहे अ या स्वराचं उच्चारस्थान. आणि अ हा काय आहे, तुमचा दीर्घ स्वर आहे. हे दोन्ही स्वर ॲ आणि अ जे आहे ते इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, मराठी भाषेत आलेले आहेत. मराठी वर्णमालेत त्यांना स्थान कोणी मिळवून दिलं, व्याकरणकार अरविंद मंगरुळकर सरांनी यांना मराठी वर्णमालेत स्थान मिळवून दिलेलं आहे. या व्यतिरिक्त पुन्हा याच्यावर प्रश्न जर आला तर अशा प्रकारचा येऊ शकतो की यांना पूर्वी काय म्हटल्या जायचं, तर यांना पूर्वी नवे स्वराधी असं म्हटल्या जायचं. ओके बघा, या ठिकाणी ॲ आणि ऑ वर प्रश्नांवर एक आपण चर्चा करूया. बघा प्रश्न या ठिकाणी पहिला असा आला, खालीलपैकी टिंब टिंब हे स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीत आले, उत्तर काय असेल, ॲ अ हे स्वर. दुसरा प्रश्न, ॲ हा टिंब टिंब प्रकारचा स्वर आहे, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त यापैकी नाही, कोणता, ऱ्हस्व स्वर. त्यानंतर ॲ या स्वराचे उच्चारस्थान टिंब टिंब आहे, कंठ तालव्य, कंठ तालव्य, कंठोष्ठी, उत्तर काय असेल, कंठ तालव्य. त्यानंतरचा प्रश्न बघा या ठिकाणी की अ हा जो स्वर आहे, अ हा स्वर टिंब टिंब भाषेच्या माध्यमातून मराठीत आला, कोणत्या, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून. अ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे, हा दीर्घ स्वर आहे. त्यानंतर अ या स्वराचं उच्चारस्थान कोणतं आहे, कंठोष्ठी आहे. आणि ॲ आणि अ यांना पूर्वी कोण्या नावाने ओळखले जायचे, काय म्हटले जायचे, तर त्यांना नवे स्वराधी म्हटले जायचे. कसलाही प्रश्न येऊ द्या, याच्या अंगुडगुत्त्यावर तुम्हाला सहज जमून जाईल. त्यानंतर ॲ आणि अ यांना कोणी स्थान मिळवून दिले, अरविंद मंगरुळकर यांनी दिले. का दिले, कारण बॅट, बॉल, अकॅडमी असे अनंत शब्द आहेत, त्याचा वापर करण्यासाठी आपण ॲ आणि अचा वापर करू लागलो, म्हणून त्यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान मिळवून दिलेलं आहे. महाराष्ट्राचे शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार यांना स्वर किंवा आधुनिक स्वर असं देखील म्हटल्या जाते मित्रांनो. मग आता याच्यामध्ये आणखीन सीसॅट लेवलचे प्रश्न होतात, परंतु माझ्या मते एवढे प्रश्न जे आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. आणि मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे 1964 मध्ये अरविंद मंगरुळकरांनी पुस्तक लिहिलं. त्यानंतर मराठी घटना रचना परंपरा हे कृष्णश्री अर्जुन वाडकर व अरविंद मंगरुळकर या दोघांनी लिहिलेलं पुस्तक आहे, मराठी घटना रचना परंपरा मित्रांनो. ओके, आपण पाहतो मूळ वर्ण आपले 48, नव्याने आलेले जे 2 नव्याने आलेले जे 4 वर्ण आहेत त्यामध्ये ॲ आणि अ यांच्या विषयी माहिती पाहिली आपण. त्यानंतर आता माहिती पाहणार आहोत नव्याने आलेले 2 विशेष संयुक्त व्यंजने क्ष क्वामाज्ञ. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, क्ष क्वामाज्ञ यांना काय म्हणतात, पहिला प्रश्न जर आला तर क्ष क्वामाज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन असा दर्जा दिलेला आहे. आता विशेष संयुक्त व्यंजन महाराष्ट्राचे शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हटलेलं आहे. ही मराठीतली विशेष संयुक्त व्यंजने झाली, परंतु मराठीमध्ये एकूण विशेष संयुक्त व्यंजने किती, तर मराठीमध्ये एकूण विशेष संयुक्त व्यंजने 4 येतील, 4. परंतु त्या 2 वर्णमाले सध्या स्थान नाही, त्यामध्ये आपलं हे त्र येते एक, आणि दुसरं येते ते म्हणजे श्रावण बाळचा श्र. याच्याबद्दल सांगतोच मी थोडक्यामध्ये. ओके, तर बघा या ठिकाणी क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाविषयी माहिती पाहूया आता आपण. तर बघा मित्रांनो, क्ष आणि ज्ञ ही जी दोन्ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत ही संस्कृत भाषेतून मराठीमध्ये जशास तशी आलेली आहेत. संस्कृत भाषेच्या माध्यमातून क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनांना काय मिळालेलं आहे, स्थान मिळालेलं आहे. तर त्यामध्ये क्ष हे जे संयुक्त व्यंजन आहे, विशेष संयुक्त व्यंजन, या क्षची फोड काय येते, तर याची फोड क अधिक क्ष अशा प्रकारची येते. जर विचारलं, जर याच्यामध्ये अ मिसळलं की हे काय होणार, तुमचं जोडाक्षर होणार. क्ष हे विशेष संयुक्त व्यंजनाची फोड कशी येते, क अधिक क्ष
अशा प्रकारची येते. त्यानंतर क्ष हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहे हे कठोर आहे, कठोर. याचं पुढचं विशेष काय बघा, तर हे कठोर विशेष संयुक्त व्यंजन आहे. विचारला प्रश्न कशा प्रकारचे व्यंजन आहे बाबा हे, तर हे कोणतं आहे तुमचं कठोर विशेष संयुक्त व्यंजन आहे. आणि क्षचे उच्चारस्थान कोणते आहे, तर क्षचे उच्चारस्थान कंठे आहे, कंठ, कंठ. ओके, तर बघा मग या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारचे होतील आपल्याला. क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात, तर क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. एकूण विशेष संयुक्त व्यंजने चार, त्याच्यातली वर्णमालिका असलेली दोन, क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने कोणत्या भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेली आहेत, तर ही संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेली आहेत मित्रांनो, संस्कृत भाषेच्या माध्यमातून. ओके, मुळातली मराठीतली नाही, ती संस्कृत भाषेच्या माध्यमातून आलेली आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये आता क्ष हे जे आहे विशेष संयुक्त व्यंजन, याची जर फोड केली आपण तर काय होते, क अधिक क्ष अशा प्रकारचं. संयुक्त व्यंजन ही कन्सेप्ट आपल्याला वर्णमालेमध्ये पाहायची आहे मित्रांनो. द्वित व्यंजन म्हणजे काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे काय, हे तुम्हाला पुढेही येणार आहे. परंतु आज घडीला आपण 52 वर्ण कसे झालेत बाबा, मूळ वर्ण 48 होते, चार वर्ण आले कुठून ते पाहिलो आपण. तर मग त्या चार वर्णामधले हे दोन विशेष संयुक्त व्यंजन क्षची फोड जी आहे ती क अधिक क्ष अशी येते. क्ष षटकोनाचा, याच्यामध्ये अ मिसळली की ते जोडाक्षर होते, हे इथला कार्यक्रम निघून जाते, जांगड बुत्ता इथला निघून जाते. म्हणून संयुक्त व्यंजनांना हलंत करणे हे सुद्धा काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर बघा दुसरं याच्यामध्ये, क्ष हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहे हे कठोर आहे, कठोर. विचारलं आता कदाचित इथून पुढच्या परीक्षेला विचारला प्रश्न, क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन टिंब टिंब प्रकारचे आहे, कठोर, श्वास, अघोष, मृदू यापैकी नाही. तर पहिले तिन्ही कठोर म्हणजे श्वास म्हणजेच अघोष. ओके, कठोर श्वास अघोष आहे क्ष हे संयुक्त व्यंजन, श हे विशेष संयुक्त व्यंजन. आणि क्षचे उच्चारस्थान कोणते येते, तर क्षचे उच्चारस्थान मित्रांनो कंठे येते, कंठे. कंठ जे आहे हे क्षचं काय आहे मित्रांनो, उच्चारस्थान आहे या ठिकाणी. त्यानंतर आता पुढे पाहूया आपण याच्यामध्ये. त्यानंतर बघा ज्ञ, ज्ञ हे सुद्धा काय मराठीतलं विशेष संयुक्त व्यंजन आहे मित्रांनो, विशेष संयुक्त व्यंजन ज्ञ सुद्धा. आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन जे आहे ते कोणत्या भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आले, असा जर पहिला प्रश्न आला, तर ते संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर ज्ञ हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहे हे मृदू आहे, तर क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन कठोर आहे मित्रांनो, कठोर. ओके, आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन काय आहे तुमचं, मृदू आहे. ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाचं उच्चारस्थान काय आहे, दंती आहे, दंती. जसं क्ष याचं उच्चारस्थान हे कंठे होतं, तर ज्ञ, ज्ञ म्हणा, ज्ञ मनातल्या मनात, ज्ञ, ज्ञचं उच्चारस्थान काय येते तुमचं, दंत्य वर्ण येतो, दंत्य वर्ण. ओके, आणि हे दोन्ही विशेष संयुक्त व्यंजन जे आहेत हे संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आले. परंतु जर ज्ञाची जर फोड केली आपण, तर ज्ञाची फोड द अधिक न अधिक य ही मराठी भाषेमध्ये आहे, द अधिक न अधिक य. ओके, त्यानंतर ज्ञाची फोड ही संस्कृत भाषेमध्ये ज अधिक त्र अशा प्रकारची, किंवा अन म्हणता येईल त्याला, अन या प्रकारची आहे. आणि ज्ञाची हिंदी भाषेमध्ये ग अधिक य अशी फोड आहे. हिंदी मराठी ये मेरी मातृभाषा आहे, तो हिंदी मेरी मौसी है, मौसी. मराठी अगर मेरी माँ है तो हिंदी मेरी मौसी है दोस्तों. मेरा हर एक लफ्ज, मेरा हर एक अल्फाज आपके दिल में दस्तक देना चाहिए. इधर इधर ध्यान दो दोस्तों, बहुत दूर से आया हूं, इधर ध्यान दो. ओके, तो बघा क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनांना मराठी वर्णमालेत कोणी स्थान दिले, तर महादेव पांडुरंग सबनीस नावाचं व्यक्तिमत्व होतं. या महादेव पांडुरंग सबनीस सरांनी काय केलेलं आहे, त्यांना मराठी वर्णमाले स्थान दिलेलं आहे. हा असिस्टंट मेन्स 2014 प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका एमपीएससी जी काढून बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलं. त्यांनी 1951 मध्ये मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण नावाचा काय लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिला आहे. आधुनिक मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण नावाचा काय लिहिलेला आहे, त्यांनी 1951 मध्ये ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो. ओके, आपण पाहत आहोत मूळ वर्ण 48, सध्याचे 52 कसे काय झाले हे पाहिलं, याच्यावर चर्चा टाकालो. इधर ध्यान दो, झुगणे गणे, इधर ध्यान दो. तर बघा क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाविषयी तोंडी जी आहे ते एकदा या ठिकाणी पाहूया आपण. प्रश्न बघा की क्ष आणि ज्ञ या दोन्ही विशेष संयुक्त व्यंजने ही मराठीमध्ये आहेत, आणि क्ष आणि ज्ञ ही दोन्ही विशेष संयुक्त व्यंजने संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेली आहेत. त्यामध्ये क्ष हे जे आहे हे कठोर व्यंजन आहे,
आणि त्याचं उच्चारस्थान कंठे आहे, तर ज्ञ हे मृदु व्यंजन आहे आणि त्याचं उच्चारस्थान हे दंती आहे. त्यानंतर क्ष ची फोड क अधिक क्ष अशा प्रकारची होती, तर ज्ञ ची फोड द अधिक न अधिक य अशा प्रकारची होती मराठीतली फक्त. आणि क्ष आणि ज्ञ या दोन्हीही विशेष संयुक्त व्यंजनांना मराठी वर्णमालेत कोणी स्थान मिळवून दिले, तर व्याकरणकार अरविंद मंगरुळकर सरांनी त्यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान मिळवून दिलेले आहे. आणि अरविंद मंगरुळकरांचा जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण नावाचा ग्रंथ त्यांनी 1951 मध्ये जो आहे तो लिहिलेला आहे. मग याच्यावर कसाही सीशॅट लेवलचा प्रश्न विचारूया. आणि हे दोन्ही वर्ण जे आहेत हे संस्कृत भाषेच्या माध्यमातून आलेले आहेत मित्रांनो. आता प्रत्येक प्रश्न जर लिहित बसलो तर आपल्याला वेळ जाईल या ठिकाणी, त्यामुळे सीशॅट लेवलचा प्रश्न जर तुम्हाला विचारला अशा प्रकारचा, तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारला खालील संयुक्त व्यंजनांचा, खालील विशेष संयुक्त व्यंजनांचा विचार करा. विधान नंबर एक, काय दिले विधान, क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन जे आहे, क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन. समजा त्या ठिकाणी विचारलं की कठोर व्यंजन आहे, कठोर, ओके, क्ष बघा प्रश्न असा, क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन कठोर व्यंजन आहे. दुसरं विधान दिलं, क्ष या विशेष संयुक्त व्यंजनाचे उच्चारस्थान कंठे आहे. प्रश्न बघा या ठिकाणी, कंठे आहे. तिसरं विधान दिले या ठिकाणी, ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन मृदू व्यंजन आहे. आणि चौथं विधान दिलं, ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाचे उच्चारस्थान दंत्य आहे, दंत्य. आणि पुढे पर्याय मग विधान एक व दोन बरोबर फक्त, विधान दुसरा पर्याय विधान दोन व तीन बरोबर फक्त, विधान दोन तीन चार बरोबर, वरील सर्व विधाने बरोबर. तर या ठिकाणी काय उत्तर मित्रांनो, वरील सर्व विधाने बरोबर. क्ष हे कठोर व्यंजन आहे, क्ष हे कंठे, क्षचे उच्चारस्थान कंठे देखील आहे. ज्ञ हे मृदू व्यंजन आहे आणि ज्ञाचं उच्चारस्थान कोणतं असेल तर त्याचं उच्चारस्थान दंती आहे. हे दोन्ही जी काही वर्ण आहेत विशेष संयुक्त व्यंजने ही कोणत्या भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेली आहेत मित्रांनो, ही संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेली आहेत. हे दोन्ही व्यंजने जी आहेत ती संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये आपल्या आलेली आहेत. म्हणून मूळ वर्ण 48 अधिक 4 बरोबर झाले 52. आणि मग अशी आपली वर्णमाला बनली. त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची, इथं ध्यान दो बच्चो भाऊ, दूर छाया इधर ध्यान दो, ओके. त्यानंतर बघा, हे विशेष संयुक्त व्यंजने जशी दोन आहेत, क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ जशी ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत, तशी आणखीन दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत, ते म्हणजे त्र आणि श्र. ही सुद्धा काय आहेत, विशेष संयुक्त व्यंजन. पहिले बघा, हे पहिले एवढंच होत, हे नव्हतं काहीच. त्याला उगत तुमच्यासारखं मयासारखं आलं, त्याला खालून घासत छेडलं, छेडलं की कार्यक्रम त्याचा आटपला ना, ओके. हे बी पहिले एवढंच होत श्र, त्याला उगत खालून घासा कार्यक्रम केला, ते काय झालं मग आता या ठिकाणी विशेष संयुक्त व्यंजन. हे त्र जे आहे, त्र ची फोड त अधिक र अशा प्रकारची येते. त्यानंतर श्र, श्र ची फोड काय येते, श अधिक र अशा प्रकार. हे काय येणार, हे आपल्या र लेखनाची पद्धत आहे, हे आपल्याला पुढे होईल वर्णमालेमध्ये, तुम्हाला पुढे होईल र लेखनाची पद्धत आहे. बघा, यांना सुद्धा काय संयुक्त व्यंजनच म्हणावं लागलं, संयुक्त व्यंजने. परंतु यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान आहे का, आज घडीला मराठी वर्णमालेमध्ये यांना स्थान नाही मित्रांनो. एकूण विशेष संयुक्त व्यंजने, सॉरी, एकूण संयुक्त व्यंजने 4 म्हणता येईल आणि एकूण विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत आज घडीला, ओके. असो, तर पण यांना सुद्धा पुढे चालून कदाचित मराठी वर्णमालेमध्ये स्थान या ठिकाणी दिल्या जाईल. तर ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपण मराठी वर्णमालेमध्ये मूळ वर्ण जे आहेत, आता परत तुम्ही परत प्रत्यय सांगाल, मूळ वर्ण 48, नव्याने आलेले दोन काय आहेत, स्वर आहेत आणि दोन विशेष संयुक्त व्यंजन आहेत. स्वर कोणते, ए हे काय आहेत, स्वर आहे. त्यानंतर क्ष आणि ज्ञ हे काय आहेत, विशेष संयुक्त व्यंजन. 48 अधिक 2 अधिक 2 बरोबर किती झाले या ठिकाणी, 52 वर्ण हे आपले काय झाले आज घडीला मराठी वर्णमालेमध्ये आहेत. आणि या 52 वर्णाच्या मालिकेला काय म्हणायचं, मग या 52 वर्णाच्या मालिकेला म्हणायचं वर्णमाला. आणि आता आपली वर्णमाला या ठिकाणी मित्रांनो स्टार्ट झालेली आहे, आता वर्णमालेला या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे, ओके. या ठिकाणी वर्णमाला जी आहे ती सुरू झालेली आहे ऍक्च्युअल मध्ये आता,
ओके पाहूया मग आपली वर्णमाला. पुढे बघा मित्रांनो, मग आता हे आपले 52 वर्ण कसे अ पासून ते ल पर्यंत आणि त्यामध्ये आता आलेली आपली श कॉमा ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने जी आहेत, ही विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा काय आहेत, वर्ण आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करावं लागेल, वर्णमाला शिकताना सगळ्यात मेन बेसिक गोष्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे काय, तर तुम्हाला सर्व वर्ण पाठ असणं गरजेचं आहे. बघा काय दळभद्री परिस्थिती आली, जिथं आपण शाळेमध्ये नेमकी जस्ट स्टार्ट केली होती उजळणी शिकायला, बालवाडी अंगणवाडी वर्ग पहिला जे काय असेल ते तुम्ही गेले असाल त्यामध्ये, कुठून सुरुवात केली आपण, अ आई पासून. वयाची 20-22 वर्ष झाली, 25 झाली, परत कोठे आली, अ आई पशी आली, अ आई पशी. काय झाला सगळा खेळ माहितीये का, अरे स्पर्धा परीक्षेमध्ये काहीच नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व आपल्या बेसिक गोष्टी आहे. गेले 15 वर्ष जे आपण शिकलो पदवीपर्यंत तेच आहे आपल्याला अभ्यासाला, वेगळं याच्यामध्ये काहीच नाही. किती सोपी परीक्षा आहे, 15 वर्ष जे आपण शिकलो त्याच्यावरच आधारित परीक्षा द्यायची आणि नोकरी मिळवायची आहे, वेगळं काहीच नाही. बघा आपण अ आई केव्हा शिकलो, पहिलीत असताना, बालवाडीत असताना, आणि आज आपल्याला परत ती शिकायची वेळ आलेली आहे. कशामुळे झालं हे, आता इतिहासही आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये तोच, इतिहास काय बदलला का, गांधीजी काय बदललेत का, 1857चा उठाव काय बदलला का, नाही ना, तेच आहे ना. भूगोलमध्ये काही गोष्टी बदलतात का, नदीचा उगम गोदावरीचा त्र्यंबकेश्वर वरूनच असेल, नांदेडवरून नाही. साधी कन्सेप्ट आहे, म्हणजे थोडक्यामध्ये मला काय सांगायचं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये जे आपण शिकलो मित्रांनो तीच वेळ परत शिकायची वेळ आलेली आहे. तर आता जाऊ द्या, मूळ मुद्दा आपला असा आहे की वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेमध्ये वर्णमाला समजत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा येत नाही, त्याचं मूळ कारण काय आहे, त्याची नस कुठं आहे, तर तुम्हाला सर्व वर्ण इथं पाठ असणं काय आहे सर्वात मस्त आहे, आवश्यक आहे. उसके बिना तुम आगे जाही नाही सकते, होई नाही सकता हे, यासाठी पूर्ण वर्णमाला जी आहे ती तुम्हाला पाठवणं या ठिकाणी मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे. अ पासून ज्ञ पर्यंतचे सर्व वर्ण या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे. आज वारंवार थोडा व्यत्यय येत आहे मित्रांनो, लहान मुलांचा आवाज येत होता म्हणून व्हिडिओ पॉज केला होता, थांबवला होता. तर बघा या ठिकाणी वर्ण जे आहेत ते आपली अ पासून ज्ञ पर्यंत हे वर्ण आहेत आणि हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. तर पाहूया आपली वर्णमाला कशी आहे, 52 वर्णांची आपली मालिका. या प्रकारे वर्णमाला शिकण्या अगोदर मायबाप सरकार सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला सर्व वर्ण या ठिकाणी पाठ असतील तरच वर्णमाला शिकण्यामध्ये मजा आहे. वर्णच पाठ नाही चला उरे थोवाडे करून स्वर शिकायला, त्याला अर्थ नाही, तुम्हाला हे पाठच करावं लागणार. आणि जवळपास आपण एका वर्णावर या ठिकाणी PhD करणार आहोत, एक एक वर्णाचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत पुढे. तर बघा या ठिकाणी वर्ण मग आपले अ पासून ज्ञ पर्यंत काय आहेत वर्ण. बघा पहिले आपले, आपली वर्णमाला स्वर अधिक स्वरादी अधिक व्यंजन अधिक विशेष संयुक्त व्यंजन बरोबर वर्णमाला या शेड्यूल मध्ये. बघा आपले मग या ठिकाणी वर्ण कसे आहेत, 52 वर्ण, अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए एच्या नंतर काय घेतलेला आहे, एच्या नंतर ए घेतलेला आहे, एच्या नंतर ए क्या बोलती तू, ए काय मी बोलू, सुन सुना ये तू का शेताला, काय करू येऊन शेताला, अरे वखरेंगे नांगरेंगे कृपेंगे और क्या, तेच नाही या ठिकाणी ए आणि अ हे मी का सांगितलं, कारण ए आणि अच्या मध्ये हे नवीन आलेला स्वर येईल तो म्हणजे ऱ्हस्व स्वर असलेला ए, याचं स्थान नेमकं कुठं दिलेलं आहे हे मी सांगत नाही. महाराष्ट्राचे शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 GR मध्ये दिलेलं आहे. ओके रू लू ए त्यानंतर अय ओ आणि त्यानंतर ऑइल ऑ आणि शेवटी औ हे झाले आपले 14 स्वर. मूळ स्वर 12 म्हणजे 12, सध्याचे स्वर किती असतील तर सध्याचे स्वर 14 आहेत या ठिकाणी मित्रांनो. त्यानंतर बघा स्वरादी मी इथं काळ्या पेन लिहिले, स्वरादी अम अ हा हे दोन काय झाले आपले स्वरादी. आणि त्यानंतर ज्यावेळी उत्तर सुरू होतो ते म्हणजे व्यंजनांचा, व्यंजनांचं वर्गीकरण जे आहे ते 2 गटामध्ये, एकूण व्यंजने 34 आहेत चिपळूणकरांनी मान्य केलेली, जी आहे ती व्यंजने एकूण 34 आहेत आणि या 34 व्यंजनांचे वर्गीकरण 2 गटामध्ये. पहिला गट जो आहे तो म्हणजे वर्गीय व्यंजने, यालाच म्हणायचं स्पर्श व्यंजने, यालाच म्हणायचं पंचम व्यंजने.
ओके व्यंजने यालाच परवर्ण हलंत हर हल चिन्ह असे म्हणतात, स्वरांत देखील म्हणतात. तर बघा मग याच्यामध्ये पहिले वर्गीय व्यंजने कुठून कुठपर्यंत, क पासून म पर्यंतची जी आहेत ती काय आहेत, आपली वर्गीय व्यंजने आहेत. क पासून म पर्यंतची ही वर्गीय व्यंजने आहेत. वर्गीय व्यंजनांची संख्या एकूण 25 आहे. आता वर्गीयला वर्गीय का म्हटलं काय नाही, सर्व डिटेल पुढे होईलच तुम्हाला, तरी थोडक्यामध्ये आता आला उल्लेख म्हणून सांगतो. वर्गीय याचे तीन काय या ठिकाणी काय पडतात, पाच वर्ग पडतात. पाच वर्ग क च ट त प कोणी कोणी जा तुम्ही, एक दोन तीन चार पाच, 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 पाच काय पडतात, वर्ग पडतात. आणि तीन याचे प्रकार पडतात. ओके बघा प्रकार याचे कसे, या ठिकाणी पहिला गट जो आहे तो कठोर श्वास अघोष, पहिले दोन. त्यानंतरचे मृदू घोष नाद, मृदू घोष नाद. कठोर ज्या वर्णांचा किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार करताना उच्चाराची तीव्रता जाणवते, उच्चाराची तीव्रता भासते, त्यांना म्हणायचं कठोर श्वास अघोष वर्ण. घोष घोष म्हणजे नाद होणे, ध्वनी होणे. ओके त्यानंतर पहिल्या दोन लाईनी कठोर, दुसऱ्या दोन लाईनी मृदू आणि शेवटची लाईन अनुनासिक. यासाठी नारळ लक्षात ठेवायचं, नारळ हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. नारळ 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 आतून कसं असते, कठोर असते. आत कसं असते, मऊ असते, मृदू. आणि त्याच्यात काय असते, पाणी असते, अनुनासिक. हे शेवटची एक लाईन बघा, यांना नाव काय पडलं, वर्गीय व्यंजने. यांनाच म्हणायचं स्पर्श व्यंजने. ओके वर्गीय व्यंजने का नाव पडलं, कारण याचे पाच वर्ग पडतात आणि तीन प्रकार पडतात. प्रकार टाइप्स किती पडतात, प्रकार तीन पडतात आणि वर्ग पाच पडतात, म्हणून यांना वर्गीय व्यंजने म्हणायचं. वर्गीय व्यंजनांची संख्या किती आहे आपल्याकडे, तर वर्गीय व्यंजनांची संख्या 25 आहे मित्रांनो. क पासून म पर्यंत पहिल्या दोन लाईनी कठोर, त्याला दुसरं नाव श्वास, त्यालाच म्हणायचं अघोष. पुढच्या दोन लाईनी मृदू, त्यालाच म्हणायचं सघोष, आणि त्यालाच म्हणायचं नाद. आणि शेवटची जी आहे ती म्हणजे अनुनासिक व्यंजने असतील. यांची संख्या एकूण किती आहे, यांची संख्या एकूण 25 आहे. 25 यांचे तीन प्रकार आणि पाच काय पडतात, वर्ग पडतात. आणखी काही व्याकरणकारांनी याला काय नाव दिलं, स्पर्श व्यंजने असं नाव दिलं. एकूण व्यंजने आपली 34 आहे, चिपळूणकरांनी मान्य केलेली आणि तरखडकरांनी मान्य केली. आणि 34 व्यंजनांचं दोन गटामध्ये वर्गीकरण, पहिला गट वर्गीय व्यंजन, दुसरा गट अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजनाचे चार प्रकार ते पुढे येतील. याला आणखीन एक नाव दिलं, ते म्हणजे स्पर्श व्यंजने. स्पर्श आता स्पर्श व्यंजन काय आहे, स्पर्श स्पर्श झाला की काय झालं, माय कसं किनो व्हायले, तेच वय स्पर्श. स्पर्श व्यंजन काय म्हणगड या ठिकाणी, तर स्पर्श व्यंजन म्हणजे क पासून म पर्यंतचे व्यंजन उच्चारताना आपल्या मुखामध्ये, आपल्या तोंडामध्ये, थोबडामध्ये विविध अवयव आहेत. त्याच्यामध्ये कंठ आहे, तालू आहे, मृदा आहे, दंत आहे, ओठ आहेत आणि आपली जीभ आहे. आपल्या जिभेचा विविध अवयवांना काय होतो, स्पर्श होतो. जसं तुम्हाला कळणार नाही, आता बघा माझ्या पाठीमागून म्हणा, प फ ब भ म, प फ ब भ म, प फ ब भ म. काय झालं, ओठांचा ओठांना स्पर्श झाला, खालचा ओठ आणि वरचा ओठ एकमेकांना स्पर्श झाला. मग कसं वाटलं, बरे वाटलं की नाही. तर तेच या ठिकाणी म्हणजे या क पासून म पर्यंतचा उच्चार करताना या ठिकाणी काय होते, विविध अवयवांचा, आपल्या जिभेचा, आपली जीभ जी आहे ते मुखामधल्या विविध अवयवांना स्पर्श करते आणि विविध स्पर्शून हे वर्ण उच्चारतात, म्हणून त्यांना म्हणतात स्पर्श व्यंजने. नाव कसं पडलं आलं लक्षात, स्पर्श व्यंजन. आणखी त्याला नाव पडलेलं आहे पंचम व्यंजने. पंचम का, कारण याचे पाच वर्ग पडतात. पाच आताच सांगितलं, पाच वर्ग कसे, एक दोन तीन चार, गणपतीचा जय जय काम, चार पाच, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, पाच 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 असे याचे वर्ग पडतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पंचम व्यंजने म्हटलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये प्रत्येक व्यंजनाचा अतिशय डिटेल, प्रचंड डिटेल अभ्यास करणार आहोत. तुम्ही फक्त साथ द्या मला, शेवटपर्यंत तुम्ही रहा वर्ण मला संपेपर्यंत. हा आणि दुसरा महत्वाचा, ते लाईक करायला विसरू नका. द्या जरा, द्या थम द्या, थम द्या, पहिले थम द्या. चला 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 चला, लवकर लवकर, मेरा हर एक लफ्ज, मेरा हर एक अल्पाज आपके दिल में दस्तक देना चाहिए दोस्तों. इधर ध्यान दो, बहुत दूर से आया हूं. तर बघा या ठिकाणी हे झाले वर्गीय व्यंजन, स्पर्श व्यंजन, पंचम व्यंजने.
आणि मित्रांनो हे आपल्याला काय पाहिजे इथं पाठच पाहिजे कारण आपल्याला एक प्रश्न याच्यावर येऊ शकतो कशा कोणता प्रश्न पुढे चालून तर त्याच्यामध्ये आपल्याला परसंवर्ण पद्धतीने लिहा म्हणतात परसंवर्ण पद्धतीने परसंवर्ण पद्धत म्हणजे काय पर पर म्हणजे दुसरा पर 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 ते सकाळी पर पर म्हणजे दुसरा आणि संवर्ण वर्ण वापरायचं म्हणजे एका वर्णाऐवजी दुसरा वर्ण वापरला जातो आता समजा या ठिकाणी शब्द आला बघा घंटा घंटा हा शब्द परसंवर्ण पद्धतीने लिहा म्हणतात मला एका जणाने मेसेज केला एका विद्यार्थ्याने सर म्हणे एक घंटा पडणे से और एक घंटा ना पडणे से क्या फरक पडता आहे मैंने उसको आंसर लिखा घंटा फरक पडता आहे ओके चला घंटा हा शब्द परसंवर्ण पद्धतीने कसा लिहा किंवा कोणता याच्यामध्ये अनुनासिकाचा वापरून तर काहीच करायचं नाही याच्यामध्ये बघा पण हे कधी जमती जर तुम्हाला क पासून म पर्यंतचे वर्ण पाठ असतील तर मी हे का सांगतो कारण तुम्हाला हे सगळी वर्णमाला पाठ असेल तरच तुम्हाला सगळ्या घडामोडी जमतील अन्यथा काहीही जमणार नाही मित्रांनो याचं महत्व काय इम्पॉर्टन्स हे मी या उदाहरणाद्वारे सांगितलं तुम्हाला इथं घंटा हा शब्द जो आहे तो परसंवर्ण पद्धतीने लिहा म्हणतात तर काहीच नाही याच्यामध्ये मला सांगा या ठिकाणी टिकली कोणावर आहे अनुस्वर कोणावर आहे घवर आहे ओके एवढं कळलं आता मला सांगा कॉमन सेन्स आहे आमचे गावाकडले पूर्वज आहेत ज्याच्यावर टिकली असेल तिच्या मागे लागतात का नाही कोणाला पकडतात बिना टिकलीवाल्याला असं काय वाईट वाटून घेऊ नका आणि वाटलं तरी हरकत नाही मला काय वाटत नाही ओके साठेन चाटेन चौगुने यांचे काही नाही मला वाटे ओके बघा आता या ठिकाणी घंटा या ठिकाणी घवर काय अनुस्वार आहे ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याला कॅन्सल करा पुढचा वर्ण कोणता आहे ट आहे टंबरेलाचा ट टंबरेलाचा ट मध्ये कोणता न आहे धनुष्यबाणाचा न आहे म्हणजे ज्याच्यावर टिकली आहे तिला कॅन्सल करा पुढचा वर्ण पकडा ट टच्या लाईनी मध्ये कोणता नाही आला धनुष्यबाणाचा नाही आला मग हे कसं लिहायचं हे अशा प्रकारे लिहायचं घंटा कोणतंही उदाहरण घ्या घंटा हे अशा प्रकारचं कोणतं न परत या ठिकाणी अनुस्वार लिहिण्याची गरज नाही याला म्हणायचं परसंवर्ण पद्धत याच्यामध्ये दोन टाईपचे प्रश्न येतात एक तर परसंवर्ण पद्धतीने शब्द लिहा किंवा कोणता अनुनासिक वापरला जाईल अशा प्रकारचं हे मी का सांगतोय मित्रांनो तर हे व्यंजन त्याशिवाय तुम्ही पाठ करणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो दुसरं एक उदाहरण या ठिकाणी घेऊया या ठिकाणी गेंग्या 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 शब्द घेतला मी गेंग गेंग गंगा ही भारतातली सर्वात महत्वाची नदी आता मी बोलत नाही भूगोलवर सर्वात महत्वाची नदी आहे गंगा नदी आपली ओके हिंदू संस्कृतीमधली सर्वात महान नदी ती म्हणजे आपली गंगा नदी आहे आणि या गंगा जाऊया आता गंगा नदी जी आहे तर आता बघा या ठिकाणी गंगा पद्धतीने लिहा म्हणतात तर मग परसंवर्ण पद्धतीने लिहायचं म्हणजे कशा प्रकारे लिहायचं परसंवर्ण पद्धत तर बघा या ठिकाणी टिकली कोणावर आहे अनुस्वार कोणावर आहे गवर आहे अनुस्वार मग या गला सोडा ग लक्ष द्या ग सगळ्या जणी ग तर बघा गला सोडा या ठिकाणी पुढचा वर्ण कोणता आहे पुढचा वर्ण गा आहे म्हणजेच ग तर बघा या ठिकाणी ग लक्ष द्या ग तर या ठिकाणी गच्या लाईनीमध्ये शेवटचा अनुनासिक कोणतं येईल घ येईल घ येईल घ येईल मग हे कशा प्रकारे लिहायचं हे अशा प्रकारे गेंगा हे झालं या प्रकारे म्हणजेच जर शब्द लिहिला गंगा हा शब्द परसंवर्ण पद्धतीने लिहा म्हटल्यावर अशा प्रकारचे आणि गंगा या शब्दामध्ये कोणत्या अनुनासिकाचा वापर होईल तर या अनुनासिकाचा वापर होईल थोडक्यामध्ये मित्रांनो ही होती आपली वर्गीय व्यंजने यालाच म्हणायचं स्पर्श व्यंजने यालाच म्हणायचं पंचम व्यंजने यांची संख्या आहे एकूण 25 तोलिके यमा 25 तोलिके ओके वास्तव ओके त्या प्रकारे तर या ठिकाणी एकूण वर्गीय व्यंजने किती आहेत आपली मित्रांनो 25 व्यंजन आहे ती क पासून म पर्यंतचे त्यानंतर पुढचा गट येतो त्यामध्ये व्यंजनांमध्ये अवर्गीय व्यंजने अवर्गीय व्यंजने किती आहेत एकूण तर अवर्गीय व्यंजने एकूण 34 मधले 25 गेलेत उरले किती 9 व्यंजने हे अवर्गीय व्यंजन आहेत आता अवर्गीय व्यंजनांचे चार प्रकार पडतात आणि वर्गीयचे तीन मी सांगितलं कठोर श्वास अघोष मृदू सघोष नाद आणि तिसरा अनुनासिक हे झाले वर्गीयचे तीन प्रकार आणि अवर्गीयचे किती प्रकार पडतात तर अवर्गीयचे चार प्रकार पडतात आणि अवर्गीय व्यंजने किती आहेत एकूण तर अवर्गीय व्यंजने मित्रांनो 9 आहेत तर त्यामध्ये बघा अवर्गीयचे चार प्रकार पहिला प्रकार असेल तो म्हणजे अर्धस्वर दुसरा प्रकार उष्मे किंवा उष्म तिसरा प्रकार महाप्राण चौथा प्रकार स्वतंत्र वर्ण आणि स्वतंत्र वर्ण बस नंतर मग विशेष संयुक्ती हे चार प्रकार पडतात आणि जळगाव पोलीस भरतीला आपल्या प्रश्न आला होता व्यंजनांचे प्रकार किती तर व्यंजनांचे प्रकार किती व्यंजनांचे प्रकार एकूण 7 आहेत वर्गीयचे 3 कठोर मृदू अनुनासिक अवर्गीय मध्ये अर्धस्वर उष्मे महाप्राण स्वतंत्र वर्ण 3 + 4 = 7 आलं लक्षात आता व्यंजनांचे प्रकार 7 मी पुन्हा सांगतो कठोर मृदू अनुनासिक हे 3 अर्धस्वर 1 = 4 उष्मे 5 महाप्राण 6 आणि स्वतंत्र वर्ण 7
हमेशा साथ रहना, हमेशा साथ देना, हे व्यंजनांचे सात प्रकार आहेत दादा. ओके, तर आता व्यंजनांचे या ठिकाणी अवर्गीय जे आहेत, अवर्गीयचे चार प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे अर्धस्वर. ओके, म्हणजे कसं प फ ब भ म पर्यंत आलो आपण, य र ल व हे अर्धस्वर आहेत. यरलव 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 हे अर्धस्वर, हे शुद्ध वर्ण नाहीत. मराठी वर्णमालेतले कोणते वर्ण शुद्ध नाहीत असा जर प्रश्न आला, तर मराठी वर्णमालेतले यरलव म्हणजे अर्धस्वर हे शुद्ध वर्ण नाहीत. याचा ऍक्च्युअल जे आहे स्थान कशा प्रकारचं आहे, यवरल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑफ द यरल अँड यवरल हे आपण पुढे पाहत आहोत. यनादेश आणि संप्रसारांमध्ये तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो. अर्धस्वर, अर्धस्वर आपल्याला शिकायला अर्धा तास येईल लागेल, एवढं डिटेल आहे सांगतो. ओके, यरलव प फ ब भ म यालाच म्हणायचं यरलव, याला म्हणायचं अर्धस्वर. ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरासारखा होतो त्याला म्हणायचं अर्धस्वर. यालाच म्हणतात अंतस्थ. अंतस्थ, स्थस्थ म्हणजे राहणारा, स्थस्थ म्हणजे काय राहणारा, अंत, अंत म्हणजे आतमध्ये राहणारा, आतमध्ये. अर्धस्वरांचं जे काही स्थान आहे ते कुठं आहे, ते स्पर्श व्यंजने म्हणजेच वर्गीय व्यंजने आणि उष्मे यांच्या आत येतात, यांच्या आत येतात, यांच्या आत येतात. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, म्हणून यांना अंतस्थ असं म्हटलेलं आहे. नावं कशी पडली ते बघा. आणखीन पिक्चर तर पुढे बाकीच आहे सगळा. त्यानंतर यालाच बघा काही व्याकरणकारांनी काय नाव दिलं, काही म्हणजेच व्याकरणकार मोरो केशव दामले सरांनी, ज्या माणसानं मराठी व्याकरणाचा चिकित्सक व तर्कशुद्ध अभ्यास केला त्या माणसाचं नाव म्हणजे मोरो केशव दामले मित्रांनो. आणि मोरो केशव दामले सरांनी याला काय नाव दिलेलं आहे, ईशत विवरत्त असं नाव दिलं, ईशत विवरत्त. ओके, मोरो केशव दामलेंनी याला ईशत विवरत्त नाव दिलं. ईशत, ईशत म्हणजे काय तर उघडे, उघडे. ओके, ईशत विवृत्त, सॉरी विवृत्त म्हणजे काय, उघडे. ओके, तर या ठिकाणी तोंड जे आहे ते उघडे राहते, य र ल व बंद करायला का नाही, म्हणून त्यांना मोरो केशव दामलेंनी ईशत विवरत्त असं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. बघा या ठिकाणी अर्धस्वर, कारण यांचा स्वरासा सारखा उच्चार होतो म्हणजे अर्धस्वर म्हणायचं. अंतस्थ का म्हणायचं, कारण हे स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या आत येतात, यांच्या दरम्यान येतात, त्यांच्या मध्ये येतात, म्हणून अंतस्थ म्हणायचं. आणि स्थस्थ म्हणजे राहणारा, या ठिकाणी उपपद किंवा कृत तत्पुरुष समास होतो. अंतस्थ या शब्दाचा समास केला तत्पुरुष समास होतो. ओके, त्यानंतर ईशत विवृत्त, ईशत विवृत्त हे नाव कोणी दिले, व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी नाव दिलं. यरलव हे अशुद्ध वर्ण आहे, जे शुद्ध वर्ण आहे यांचा अचूक क्रम कोणता, तर यवरल असा असेल. यनादेश आणि संप्रसारांमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेल मित्रांनो. त्यानंतर वर्गीय व्यंजनामध्ये या तंत्रांची संप्रदाय अर्धस्वरामध्ये जे आहे, र या व्यंजनाला कंपित सघोष म्हणतात. कंपित, कंपन होते की नाही बघा म्हणताना, र र र म्हणून बघा, म्हणून बघा, प्रॅक्टिकल करा. तर बघा या ठिकाणी र याला स्पंदित सघोष म्हणतात. ओके, र ला कंपित सघोष सुद्धा म्हणतात, र या अर्धस्वराला स्पंदित सघोष सुद्धा म्हणतात. मग प्रश्न आला, खालील पैकी स्पंदित सघोष वर्ण कोणता. आपण कुठलीही वर्णमाला डिटेल मध्ये बघत नाही, फक्त वर्णमाला कशी आहे अ पासून ज्ञेपर्यंत ते सांगतोय तुम्हाला वर्णमाला पाठ ठेवा म्हणून. ओके, खालील पैकी स्पंदित सघोष वर्ण सांगा म्हणे. पर्याय य र ल व, आमचं पूर्ग स्पंदित सघोष, स्पंदित सघोष, स्पंदित सघोष. अरे काहीच नाही ना, र आहे ना, स्पंदित स्पंदन होते, स्पंदन. जसं तुम्ही पाण्यामध्ये खडा मारला की स्पंदन निर्माण होते, तसं आपल्या मुखामध्ये स्पंदन होते र म्हणताना, म्हणून बघा तुम्ही र. ओके, तर या ठिकाणी याला काय म्हणायचं, स्पंदित सघोष म्हणायचं. तर ल या व्यंजनाला काय म्हणतात, पार्श्विक सघोष म्हणतात. पार्श्विक सघोष अर्धस्वर कोणता प्रश्न जर आला, पार्श्विक सघोष अर्धस्वर कोणता. पर्याय य र ल ल ल व, तर कोणता असेल पार्श्विक सघोष, तर पार्श्विक सघोष असेल तो म्हणजे आपला ल हे व्यंजन जे आहे ते मित्रांनो पार्श्विक सघोष आहे. त्यानंतर कंपित व्यंजन कोणता, कंपित वर्ण कोणता, तर र. त्यानंतर द्रव वर्ण कोणता, कोणता अर्धस्वर द्रव वर्ण आहे, तर तो देखील कोणता असेल र. हा सुद्धा काय आहे तुमचा, द्रव वर्ण आहे. त्यानंतर आणखी प्रचंड एका वर्णावर कमीत कमी 10-15 मिनिट चर्चा चालेल आपली मित्रांनो, एवढं डिटेल आहे. सध्याच्या घडीला फक्त तुम्ही ही वर्णमाला जी आहे ती वहीमध्ये नोट करून घ्या कशा प्रकारची आहे ठिकाणी. आणखी याची डायग्राम आहे पुढे, त्यानंतर मग वर्ण सुरू होतील. त्यानंतर चला पुढे, वेळ घालत नाही जास्त. त्यानंतर हे झाले आपले बघा, र या व्यंजनाला स्पंदित सघोष म्हणतात, तर ल ला पार्श्विक सघोष म्हणतात, र या व्यंजनाला कंपित सघोष सुद्धा म्हणतात, र ला द्रव व्यंजन सुद्धा म्हणतात. यरलव यांना अर्धस्वर, अंतस्थ, ईशत विवृत्त म्हणतात. ईशत विवृत्त हे नाव व्याकरणकार मोरो केशव दामले सरांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहूया, आता आपण यरलव पर्यंत आलो. त्यानंतर बघा, यरलव हे संपली की मग येतात श श स. श श स ही जी आहेत यांना काय म्हणतात,
उष्मे म्हणतात, उष्मे यांनाच घर्षक म्हणतात, यांनाच डॉक्टर कालेलकर सरांनी काय नाव दिलेलं आहे, सितकार वर्ण असं नाव दिलं. उष्मे, उष्मे का? कारण मुखामध्ये आपल्या घर्षण होते आणि उसासा बाहेर टाकला जातो त्यावेळी यांचं काय होते, उच्चारण होते. म्हणून बघा, श श स मुखामध्ये घर्षण होते आपल्या आणि घासले की बरं वाटते. ओके, घर्षण होते बघा, हात घासले की बरोबर तसं घर्षण होते. श श स हे काय आहेत, आपले उष्मे वर्ण आहेत, हे घर्षक वर्ण आहेत, यांनाच डॉक्टर कालेलकरांनी काय नाव दिलं, सितकार वर्ण नाव दिलेलं आहे. परंतु व्याकरणकार मोरोकेशव दामलेंनी याला काय नाव दिलं, ईशत स्पृष्ट नाव दिलं, ईशत स्पृष्ट. कारण श श स चा उच्चार करताना तोंड काहीस बंद केलं जाते, श श स काहीस बंद केलं जाते. म्हणून व्याकरणकार मोरोकेशव दामले यांनी श श स यांना काय म्हटलंय, ईशत स्पृष्ट असं नाव दिलेलं आहे. अर्धस्वराला दामलेंनी काय नाव दिलं, ईशत विवरत्त असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया, श श स पर्यंत आलो, त्यानंतरचा पुढचा वर्ण जे आहे, व्यंजन जे आहे, तिसरा गट, तो म्हणजे महाप्राण. आता महा, महा म्हणजे मोठा, प्राण, प्राण म्हणजे वायू. जीवन जगण्यासाठी आपल्याला कोणत्या वायूची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ऑक्सिजन सांभाळून ठेवला पाहिजे मित्रांनो. पुढच्या काळामध्ये आपल्याला की नाही प्रत्येकाच्या पाठीवर सिलेंडर असेल, ओके, त्याला वेळ नाही जास्त, ते लवकरच येईल. त्यासाठी आपण निसर्गाचा या ठिकाणी काय केला पाहिजे, व्यवस्थित वापर केला पाहिजे. ओके, असू द्या. महाप्राण, महा महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे वायू. ज्या वर्णाचा उच्चार करताना मानवी फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकली जाते त्याला म्हणायचं महाप्राण. मानवी फुफ्फुसातील हवा, आता फुफ्फुस, फुफ्फुस कोणीकडे असते मानवाचं, इकडे माग, फुफ्फुस, फुफ्फुस, फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकली जाते त्याला म्हणायचं महाप्राण. टाकून बघा, ह म्हणून बघा तुम्ही, ह फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकली जाते. कोणा मुखावाटीवर जाण्याचं दुसरीकडे वाटेल तुम्हाला, हा मुखावाटी गेली पाहिजे हवा जोरात, नाही तर दुसरीकडे हवा जाणून काय फायदा नाही. मुखावाटी, ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखावाटी हवा जोराने बाहेर टाकली जाते त्याला महाप्राण म्हणतात. नाही तर दुसरीकडून तुम्ही हवा जोराने बाहेर टाकशाल ते महाप्राण होणार नाही. ओके, ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखावाटी मानवी फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकली जाते त्याला म्हणायचं महाप्राण. आणि महाप्राण एकच आहे. आपल्याकडे पुढे दोन कन्सेप्ट आहेत, अल्प प्राणीकरण, महाप्राणीकरण, ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, हा झाला तिसरा गट अवर्गीय मधला. आणि अवर्गीय मधला चौथा गट, चौथा प्रकार असेल व्यंजनाचा, तो म्हणजे द्राविडी वर्ण. त्यालाच म्हणायचं पार्श्विक वर्ण, त्यालाच म्हणायचं स्वतंत्र वर्ण. ओके, द्राविडी वर्ण हा द्राविडी भाषेच्या माध्यमातून, द्राविडी भाषेच्या माध्यमातून हे एकच नाही, एकूण सात वर्ण आलेले आहेत, सात. याला म्हणायचं पार्श्विक वर्ण, यालाच म्हणायचं स्वातंत्र्य वर्ण. ओके, लच्या ऐवजी ल वापरलं जाते मराठीमध्ये. मला तुम्ही ल न सुरू झालेला मराठीतला एखादा शब्द दाखवा, 100% तुम्हाला चांदीचं नाणं देतो. काय म्हणतोय मी, माझा प्रश्न, ल या शब्दानं सुरू होणारा मराठीतला मला अर्थपूर्ण शब्द तुम्ही कमेंट करून दाखवा. ओके, काय म्हणतोय प्रश्न पुन्हा एकदा ऐका बघा कमेंटसाठी तुम्हाला. ल या अक्षराने सुरू होणारा मराठीतला कोणताही एक अर्थपूर्ण शब्द मला तुम्ही दाखवा, तुम्हाला 100% चांदीचं नाणं मी पाठवतो माझ्याकडून. ओके, ल न सुरू होणारा मराठीमध्ये एकही अर्थपूर्ण शब्द नाही मित्रांनो. तर शेवटचा गट जो आहे अवर्गीय मधला, द्राविडी वर्ण, हे द्राविडी भाषेच्या माध्यमातून आला, द्राविडी लोकांनी मराठीमध्ये आणला, यालाच म्हणायचं पार्श्विक वर्ण, यालाच म्हणायचं स्वातंत्र्य वर्ण. आणि अशा प्रकारे वर्गीय आणि अवर्गीय व्यंजने, एकूण 34 व्यंजने या ठिकाणी संपतात. क पासून ल पर्यंत हे वाचायची कसे, कचट तप लक्षात ठेवा, कचट तप, कचट तप. क म्हटलं क ग ग्या, म्हटलं चष जन्ना, ट म्हटलं ट डडन्ना, त म्हटलं तथ ददन्ना, प म्हटलं प प ब बम, म्हणजे कंटिन्यू तुम्हाला जमील आलं तर कचट प फ ब बम. त्यानंतर मग य ल व श श स ह ल. आणि 6 नोव्हेंबर 2009 नुसार नव्याने मराठीमध्ये आलेले क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. अशा प्रकारची जी आहे मित्रांनो, ही आपली वर्णमाला आहे. हे आपल्याला इथं पाठ असणं सर्वात मस्त आहे, आवश्यक आहे. वर्णमाला स्टार्ट करण्या अगोदर माझी सर्व मायबाप जनता सरकारला हात जोडून विनंती आहे की बेसिक गोष्ट जी आहे वर्णमालेतली, तुम्हाला हे सर्व वर्ण जे पाहिजे हे पाठ पाहिजे मित्रांनो. चला झुगेगा नाही, हे पाठ पाहिजे तरच तुम्हाला वर्णमाला जमेल, नाही तर वर्णमाला जमणार नाही. सगळ्यात मेन गोष्ट आहे, किती जरी मोठा क्लास लावला तरी काहीच अर्थ नाही, पहिले वर्ण पाठ पाहतात. म्हणजे जे पहिलीला शिकलो तेच आज 20व्या वर्षी शिक,
शिकायलो काय वेळ आली बघा आपल्यावर. ओके, म्हणून हे वर्ण सगळे तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो, आणि मग आपली जी आहे वर्णमाला सुरू होईल. वर्णमालेचं वर्गीकरण जे आहे ते वर्णमालेचं वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटामध्ये असेल. पुढे नंतर बघा मित्रांनो, वर्णमालेचं वर्गीकरण, वर्णमालेचं वर्गीकरण प्रामुख्याने किती गटामध्ये होते, तर वर्णमालेचं वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटामध्ये होते. पहिला गट जो आहे तो म्हणजे स्वरूपावरून. थोडासा या ठिकाणी मित्रांनो फळा जो आहे तो लहान आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ओके, तर थोडस ऍडजस्ट करूया, तोंडीच सांगतो, जास्तीत जास्त मी स्पष्टीकरण दिसायला असेल अशी आशा व्यक्त करतो. शॉर्टकट मध्ये लिहिलेला कार्यक्रम आहे. बघा वर्णमालेचं वर्गीकरण, वर्णमालेचं वर्गीकरण या 52 वर्णांचं जे काही वर्गीकरण आहे मित्रांनो ते प्रामुख्याने दोन गटामध्ये आहे. पहिला गट जो आहे तो म्हणजे स्वरूपावरून किंवा रूपावरून, आणि दुसरा गट जो आहे तो म्हणजे उच्चारावरून. ओके, स्वरूपावरूनचे किती प्रकार पडतात, स्वरूपावरूनचे 3 प्रकार पडतात, आणि उच्चारावरूनचे किती प्रकार पडतात, तर उच्चारावरूनचे 9 प्रकार पडतात. आणखी वर्णमालेचा एकही प्रकार आपण स्टार्ट केला का, नाही. पुढच्या भागामध्ये जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पहिला प्रकार आपला स्टार्ट होऊ शकतो. ओके, जास्त जर व्हिडिओ मोठा झाला नाही तर याच्यातच करूया वाटलं स्टार्ट आपण. तर बघा वर्णमालेचं वर्गीकरण, वर्णमालेचं वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटामध्ये. पहिला गट जो असेल ते स्वरूपावरून किंवा रूपावरून, दुसरा गट उच्चारावरून. तर बघा या ठिकाणी स्वरूपावरून, स्वरूपावरूनचे किती प्रकार पडतात, तर स्वरूपावरूनचे या ठिकाणी 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्वर, स्वरालाच म्हणायचं अच. ओठांचा एकमेकाशी आणि मुखातील जिभेचा कोणत्याही अवयवाशी जे स्पर्श न होता जे वर्ण उच्चारले जातात त्यांना म्हणायचं स्वर. स्वरालाच संस्कृत मध्ये म्हणतात अच. काय म्हणायचं, अच असं म्हणतात स्वराला संस्कृत मध्ये. ओके, एकूण स्वर किती आहेत आपले, एकूण स्वर 14 आहेत, 14. ओके, तर त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा गट जो आहे स्वरूपावरूनचा तो म्हणजे स्वरादी. स्वर आहे आधी ज्याच्या, स्वर आहे प्रथम ज्याच्या, स्वर आहे पहिल्यांदा ज्याच्या, असा वर्ण म्हणजे कोण, स्वरादी. आणि मराठीमध्ये स्वराधी आणण्याचं काम कोणी केलेलं असेल, व्याकरणकार मोरो केशव दामले सरांनी आणलं आहे. स्वरूपावरूनचे आपण वर्गीकरण पाहतो या ठिकाणी, वर्णमालेचं वर्गीकरण दोन गटामध्ये. पहिला गट स्वरूपावरून, दुसरा गट उच्चारावरून. स्वरूपावरूनचे 3 प्रकार, पहिला गट जो असेल स्वर यालाच म्हणायचं अच, ते आहे एकूण 14. दुसरा गट आहे स्वरादी, स्वरादी मराठीमध्ये आणण्याचं काम कोणी केलं, मोरो केशव दामले सरांनी केलं. स्वरादीचे 2 प्रकार, पहिला असेल अनुस्वार. अनुस्वार, अणूला विज्ञान मध्ये आयटम म्हणतात, आयटम, अणु, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोजेक्ट्रॉन वगैरे वगैरे, ते मी सांगतो तुम्हाला नंतर. ओके, स्वरादीचे 2 प्रकार, एक अनुस्वार आणि दुसरा विसर्ग. ओके, हे झाले स्वरादीचे 2 प्रकार. त्यानंतर स्वरूपावरूनचा तिसरा गट जो येतो ते म्हणजे व्यंजन. व्यंजन यालाच म्हणायचं स्वरांत, यालाच म्हणायचं परवर्ण, यालाच म्हणायचं हलंत. एकूण व्यंजने आहेत 34. विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि तरखडकर या दोघांनी मान्य केलेली व्यंजने किती आहेत मित्रांनो, 34 व्यंजने आहेत. आणि अशा प्रकारे हे स्वरूपावरूनचं मूळ प्रकार झाले. थोडस मला जाऊया आता डीप मध्ये जाऊया. बघा परत सांगतो मी, आपण पाहतोय वर्णमालेचं वर्गीकरण, वर्णमालेचं वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटावरून, स्वरूपावरून, उच्चारावरून. स्वरूपावरूनचे 3 प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजन. ओके, आता स्वरांचं वर्गीकरण पाहूया थोडक्यामध्ये. स्वरांचं वर्गीकरण जे आहे ते स्वरांचं वर्गीकरण 3 गटामध्ये होते. स्वरांचं वर्गीकरण बघा, नुसते स्वर शिकायचे झाले तर आपल्याला कमीत कमी 8 दिवस लागतील. ओके, स्वरांचं वर्गीकरण बघा, स्वरांचं नाही, स्वरांचं वर्गीकरण. सर सर मला डायला पडला, सर 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 माझे कडक होते तरी मला आवडत होते, सर सर माझे कडक होते तरी मला आवडत होते. कारण ते एका सुंदर मुलीचे बाप होते, ते एका सुंदर मुलीचे बाप होते. कमेंट करा. ओके ओके म्हणा चला बघा इकडे. स्वरांचं वर्गीकरण, स्वरांचं वर्गीकरण जे आहे ते प्रामुख्याने 3 गटामध्ये होते. पहिला गट असेल मात्रावरून, दुसरा गट असेल उच्चारावरून, आणि तिसरा गट युत्पत्तीनुसार. ओके, स्वरूपावरून मधला पहिला गट बघा, स्वर पाहिलो आपण, फक्त डायग्राम कशी बनवली तेच. ओके, आणि स्वरांचं वर्गीकरण 3 गटामध्ये, पहिला गट जो आहे तो मात्रावरून, दुसरा गट उच्चारावरून, आणि तिसरा गट युत्पत्तीनुसार. स्वरांचा पहिला गट मात्रावरून. मात्रा म्हणजे काय, मात्राचे विविध अर्थ निघतात. एक मात्रा म्हणजे उपाय, दुसरा मात्रा म्हणजे डोज, तिसरा मात्रा म्हणजे या ठिकाणी धान्यातील मातीचे खडे, आणि चौथा मात्रा म्हणजे स्वर उच्चारासाठी लागणारा कालावधी, लागणारा वेळ, लागणारा टाइम, लागणारा पिरियड म्हणजे काय होय त्याला म्हणायचं मात्रा. आणि मात्रावरून म्हणून स्वरांचे 3 प्रकार पडतात, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. मात्रावरून स्वरांचे 3 प्रकार, हे डिटेल पाहणार आपण. त्यानंतर बघा स्वरांच्या वर्गीकरणामध्ये दुसरा गट आहे उच्चारावरून.
उच्चारावरून स्वरांचं दोन गटामध्ये वर्गीकरण होते. पहिला गट आहे सजातीय स्वर. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना म्हणायचं सजातीय स्वर. सजातीय स्वराच्या थोड्या फिक्स ठरलेल्या आता. त्यानंतर विजातीय स्वर. विजातीय स्वर भिन्न भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना म्हणायचं विजातीय स्वर. विजातीय स्वरांच्या थोड्या निश्चित ठरलेल्या नाहीत मित्रांनो या ठिकाणी. हा झाला स्वरांच्या वर्गीकरणामधला काय दुसरा गट. पहिला प्रकार बघा स्वरांचं. बघा स्वरूपावरून वर्णांचे या ठिकाणी वर्णमालेचे तीन प्रकार. स्वर स्वराधी व्यंजन स्वरांचं वर्गीकरण तीन गटामध्ये. मात्रावरून उच्चारावरून ओके आणि युत्पत्तीनुसार. आता युत्पत्तीनुसार स्वरांचं वर्गीकरण कोणी केलं तर व्याकरणकार मोरो केशव दामले या सरांनी केलं त्यांच्या शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथामध्ये. आणि दामलेच्या मते युत्पत्तीनुसार स्वरांचं वर्गीकरण त्यांनी दोन गटामध्ये केलं. पहिला गट आहे सिद्ध स्वर आणि दुसरा प्रकार असेल साधित स्वर. सिद्ध स्वरालाच म्हणायचं मूळ स्वर, त्यालाच म्हणायचं मूळ स्वर, त्यालाच म्हणायचं ह्रस्व स्वर. दामलेंनी स्वरांचं वर्गीकरण दोन गटामध्ये सिद्ध स्वर साधित स्वर. साधित स्वराचे परत दोन प्रकार पाडले त्यांनी. साधित स्वरामध्ये पहिला गट आहे द्विगुणित स्वर, दुसरा आहे तदुत्पन्नित स्वर. द्विगुणित स्वर म्हणजेच दीर्घ स्वर आणि तदुत्पन्नित स्वर म्हणजे संयुक्त स्वर. हे सगळं डिटेल कार्यक्रम तुम्हाला होईल. बघा या ठिकाणी स्वरूपावरून वर्णांचं वर्गीकरण तीन गटामध्ये स्वर स्वराधी व्यंजन. स्वरांचं वर्गीकरण तीन गटामध्ये मात्रावरून उच्चारावरून आणि युत्पत्तीनुसार. युत्पत्तीनुसार व्याकरणकार मोरो केशव दामले सरांनी केलेला आहे. ओके त्यानंतर बघा दुसरा गट जो आहे तो म्हणजे स्वराधी. स्वराधीचे दोन प्रकार अनुस्वर आणि विसर्ग याचा जंगलगुट्टा आठवला. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे स्वरूपावरूनचा तिसरा पॉईंट तो म्हणजे व्यंजने. स्वरांत परवर्ण हर हलंत एकूण 34 व्यंजने. व्यंजनांचं वर्गीकरण दोन गटामध्ये. पहिला गट जो असेल तो म्हणजे वर्गीय व्यंजन. वर्गीय व्यंजनांचे तीन प्रकार. दुसरा गट जो आहे तो म्हणजे अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजनांचे चार प्रकार. वर्गीय व्यंजनांचे तीन प्रकारामध्ये पहिला प्रकार कठोर श्वास अघोष व्यंजने, दुसरा मृदू सघोष नाद आणि तिसरा अनुनासिक. अवर्गीय अवर्गीयचे चार प्रकार. त्याच्यामध्ये अर्धस्वर त्यालाच म्हणायचं अंतस्थ, त्यालाच म्हणायचं ईशत विवृत्त. दुसरा प्रकार जो असेल तो म्हणजे उष्मे, त्यालाच म्हणायचं चित्कारवर्ण, त्यालाच म्हणायचं ईशत पृष्ठ. तिसरा प्रकार जो असेल तो महाप्राणवर्ण आणि चौथा प्रकार जो असेल तो म्हणजे स्वातंत्र्य वर्ण, यालाच म्हणायचं द्राविडी वर्ण, यालाच म्हणायचं पार्श्विक वर्ण. अशा प्रकारे हे स्वरूपावरून वर्णांचं काय झालं मित्रांनो या ठिकाणी वर्गीकरण झालं. आलं लक्षात या ठिकाणी? नाही जरी आलं तरी ताण घेऊ नका. हे सगळे डिटेल प्रकार आपल्याला पुढे पाहायचा. त्यानंतर जे आहे वर्णांचं या ठिकाणी स्वरूपावरूनचे तीन प्रकार स्वर स्वराधी व्यंजन आणि त्याचं डिटेल्स या ठिकाणी पाहिलं आपण. तसंच आता दुसरा गट जो आहे मेन दुसरा गट तो म्हणजे उच्चारावरून. आणि उच्चारावरून स्वरांचे किती प्रकार पडतात तर उच्चारावरून स्वरांचे मित्रांनो नऊ प्रकार पडतात. नऊ प्रकार नऊ. ओके तर या ठिकाणी पहिला प्रकार असेल कंठ्य तालव्य मृधन्य दंत्य दंत्य तालव्य औष्ट्य दंतोष्ट्य कंठ्य तालव्य आणि कंठोष्ट्य. अशा प्रकारचे जे आहेत हे उच्चारावरून स्वरांचे नऊ प्रकार पडतात. आणि ह्या स्वरूपावरून पाहिले म्हणजे इथं 50% वर्णमाला संपली. आणि उच्चारावरून तर सर्वात मस्त प्रश्न येणार म्हणजे ते म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य यामधला फरक ओळखा. शब्द देतात आणि ते ओळखायला होतात. टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे जबरदस्त ट्रिक्स आता. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत चला काय काय कार्यक्रम व्हायला ते. उच्चारावरूनचे किती प्रकार? नऊ प्रकार. अशा प्रकारे या 52 वर्णांचं वर्गीकरण जे आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो. आणि मग आता या ठिकाणी वर्णमालेचे स्वरूपावरून प्रकार जे आहेत ते आपले स्टार्ट होणार मित्रांनो. ओके अरे टेन्शन नाही, झुगेगा नाही झाला, ध्यान दो इधर ध्यान दो बहुत दूर जे आहे. ओके तर अशा प्रकारे हे वर्णमालेचं काय होतं प्रामुख्याने मित्रांनो वर्गीकरण होतं. आणि या ठिकाणी बराच वेळ झाला, 1 तास 7 मिनिटं झाले. थोडासा आज आवाजांचा व्यत्यायाला सुरुवातीला खोकला पण येत होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चित कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि लवकरच आपण वर्णमाला भाग 3 ऍक्च्युअल वर्णमाला स्टार्ट त्या ठिकाणी होईल. ते म्हणजे वर्णमालेचे स्वरूपानुसार वर्गीकरण. ओके आणि त्यामधला पहिला प्रकार जो असेल तो म्हणजे स्वर अच हे आपले सुरू होतील. परंतु मित्रांनो ज्या काही तुम्हाला महत्वाचे मुद्दे वाटतील, महत्वाच्या गोष्टी वाटतील, त्या तुम्ही वहीमध्ये नोट करत चला. हे सर्वात महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि आगामी काळामध्ये उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रोफेसर दिनेश कदम पाटील सरांकडून महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माझ्या भावी अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी. आणि मित्रांनो शेवटी जाता जाता एक लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. बरेच विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भेटूया लवकरच वर्णमाला भाग 3 मध्ये सुरुवातीपासून. ओके तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.